विधानसभा निवडणुकीची घोषणा झाली आणि लगोलग आचारसंहिता लागू करण्यात आली. आदर्श आचारसंहितेचं पालन व्हावे, कुठलाही गैरप्रकार होऊ नये यासाठी विधानसभा निहाय भरारी पथक तैनात करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर इगतपुरी त्र्यंबक विधानसभा मतदारसंघात तहसील कार्यालयाचे भरारी पथक कामगिरीसाठी सज्ज झाले. त्यात नायब तहसीलदार धनंजय लचके, अजय गायधर आदींसह कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. ऑक्टोबर 2024 रोजी निवडणूक आयोगाने आचारसंहिता जाहीर केली आहे. त्यानुसार आता इगतपुरी तालुक्यातील भरारी पथक ही रवाना झालेलं आहे आणि आचारसंहितेचे तंतोतंत पालन होते की नाही याची खात्री करा. हे भरारी पथक निवडणूक काळात संपूर्ण मतदारसंघात कार्यरत राहणार आहेत. राजू देवळेकर, दिशा न्यूज.